महाल पाहायला पुण्यामध्ये येतात आणि तो बंद ठेवलाय आणि चालतं काय तमाशातली गाण्यावर डान्स. तिथं हे असली विभत्स पद्धतीनं गाणं त्या ठिकाणी वाजवलं जात आणि रील्स तयार केले जातात. मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स. लाल महल जहां छत्रपति शिवाजी महाराज ने अपने बचपन के कई वर्ष बिताए थे उसी लाल महल में रील वीडियो बनाने को लेकर पुलिस ने FIR दर्ज किया है. दरअसल पुणे के लाल महल में शूटिंग करने को लेकर मशहूर लावणी डांसर वैष्णवी पाटिल और अन्य दो लोगों के खिलाफ फरसखाना पुलिस ने विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया है. ये शिकायत शांभाजी ब्रिगेड और अन्य संगठनों के विरोध के बाद पुलिस ने वैष्णवी पाटिल और दूसरे अन्य लोगों के खिलाफ केस दर्ज किया है. दरअसल चार दिन पहले ही वैष्णवी पाटिल और उसके साथियों ने लाल महल में डांस करते हुए वीडियो बनाया और इस वीडियो को सोशल मीडिया में डाल दिया. वीडियो सोशल मीडिया में काफ़ी वायरल होने के बाद वैष्णवी की आलोचना होने लगी. आपको बता दें कि लाल महल शहर के बीचों बीच में स्थित है और लाल रंग की ये इमारत है जहां मराठा योद्धा शिवाजी महाराज ने अपने बचपन के कई वर्ष गुजारे थे और इसी लाल महल में रील वीडियो बनाने पर लावणी डांसर वैष्णवी पाटिल ने मीडिया रिपोर्ट के अनुसार माफ़ी भी मांगी है, मगर सांभाजी ब्रिगेड और अन्य संगठनों के विरोध के बाद इन पर मुकदमा भी दर्ज कर लिया गया. लाल महाल पुणे महानगर पालिकेने बंद ठेवला, मात्र तिथं चित्रपटातल्या गाण्यांवर तमाशातल्या गाण्यावर नाचण्याचा कार्यक्रम सुरू आहे. म्हणजे इतकं वाईट अवस्था जर लाल महालाची असेल तर जिजाऊंचा महाराष्ट्र जे आपलं स्मृतीस्थळ आहे तिथं हे असली विभत्स पद्धतीनं गाणं त्या ठिकाणी वाजवलं जातं आणि रील्स तयार केले जातात. मानसी पाटील नावाची मुलगी त्या ठिकाणी चंद्रमुखी चित्रपटातल्या गाण्यावर त्या ठिकाणी डान्स करते आणि तो कुलदीप बापट नावाचा व्हिडिओग्राफर त्या ठिकाणी त्याचं सगळं शूटिंग करतो आणि हे यूट्यूबवर टाकून लाल महालची बदनामी करतात. पुणे महानगरपालिका याच्यावर काही दखल घ्यायला तयार नाही. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी 2-3 दिवसा अगोदर त्या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्तांकडं तक्रार केली, तो व्हिडिओ दिलाय, अजून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला तयार. जय शिवराय म्हणणाऱ्या घोषणा याच पुण्यातून आम्ही देतो जगभर पोहोचल्या. त्या लाल महालमध्ये तमाशावर त्या ठिकाणी मुली नाचतात. कुलदीप बापट, केदार अवसरे आणि मानसी पाटील यांनी लाल महालमध्ये जे शनिवारवाड्यामध्ये पूर्वी चालायचं ते लाल महालमध्ये करण्याचा प्रयत्न केलाय. आमच्या भावनांना ठेच पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. लाज वाटली पाहिजे यांना आणि पुणे महानगरपालिका त्या वॉचमॅनवर त्या ठिकाणी कारवाई करणार का? जे महानगरपालिकेचे प्रमुख जे कोणी त्या विभागाचं बघतात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. परवानगी कशी दिली? अहो लाल महाल का बंद आहे, का उघडला जात नाही, का सर्वसामान्य शिवप्रेमींसाठी जिजाऊप्रेमींसाठी खुला केला जात नाही? हा जाणीवपूर्वक शिवद्रोहीपणा कोण करतंय यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पुणे कॉर्पोरेशनच्या ताब्यात आहे. कुठल्याही कार्यक्रमाची परवानगी घेताना कॉर्पोरेशनची लेखी परवानगीशिवाय कार्यक्रम घेतले जात नाही. इथे कॉर्पोरेशनची सिक्युरिटीसुद्धा आहे. त्याबाबत आम्ही कॉर्पोरेशनला पत्र लिहून माहिती विचारलेली आहे की याबाबत त्या जेही कार्यक्रम झालेले आहे त्याबाबत परवानगी त्यांच्याकडे घेतली होती का, किंवा या कार्यक्रमाची अधिक माहिती आम्ही सिक्युरिटी कोण होते त्यांची माहिती मागवत आहोत. माहिती आल्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू.